कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। दिंडोरी तालुक्यातील हजारो तरुणांना रोजगार मिळवून देणाऱ्या आणि परिसरामध्ये कोट्यवधीची विकास कामे करणाऱ्या कंपनीला सहकार्य करावे असे आवाहन आमदार नरहरी झिरवाळ, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक आणि ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच सदस्य आणि ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केले आहे। तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांना आमदार नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सरपंच, उपसरपंच सदस्य आणि ग्रामस्थ यांनी निवेदन दिले आहे। त्यात म्हटले आहे की दिंडोरी तालुक्यातील कादवा माळुंगी या गावाच्या परिसरामध्ये पर्नाड रेकॉर्ड ही कंपनी सुरू आहे। या कंपनीमुळे परिसरातील आणि भागातील 1000 स्थानिक कामगारांना काम करता येत असून यामुळे परिसरामध्ये आर्थिक विकासाला चालना मिळाली आहे। कंपनीने आतापर्यंत 35 ते 40 गावांमध्ये विविध विकास कामे आणि पायाभूत सुविधा उभारलेल्या आहेत। तसेच तालुक्यातील 60 शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य, संगणक, त्याचप्रमाणे 5 गावांमध्ये भव्य अशा शाळेच्या इमारती बांधून दिल्या आहेत। दरवर्षी कंपनीच्या माध्यमातून तालुक्याअंतर्गत विविध स्पर्धा आयोजित करण्यात येतात। या स्पर्धा यशस्वी झालेल्या विद्यार्थी यांना बक्षिसे दिली जातात। कंपनी कादवा माळुंगी या गावामध्ये असल्याने कंपनीच्या वतीनं या गावामध्ये 2 कोटीची विकास कामे पूर्ण केली असून त्यामध्ये 3 सिमेंट बंधारे, शाळेची इमारत, हागणदारी मुक्तीसाठी शौचालय, विद्यार्थ्यांसाठी शौचालय आणि कंपनीने 1 वाहन आणि 2 धुरळणी यंत्र खरेदी करून सर्व परिसरातील 18 ते 20% गावांमध्ये नियमित धुरळणी सुरू केलेली आहे। कंपनीच्या माध्यमातून शासनाबरोबरच स्थानिक ग्रामपंचायत, दिंडोरी नगर परिषद, परिसरातील 35 ते 40 ग्रामपंचायती या ठिकाणी कोट्यवधी रुपयांची विकासकामे झालेली असून हजारो तरुणांना नोकरी उपलब्ध करून दिलेली आहे। गावातील काही लोकांच्या आंदोलनामुळे कंपनी बदनाम होत असून याबाबत कंपनी याच ठिकाणी कार्यरत राहावी। औद्योगिक आणि कामगार कलहामुळे उत्पादन जाऊ शकते आणि त्याचा परिणाम तालुक्यातील विकासांवर होऊ शकतो, म्हणून अशी परिस्थिती या कंपनीची होऊ नये, त्यामुळे सहकार्य करावे असे परिसरातील सरपंच आणि ग्रामस्थ यांनी आवाहन केले आहे। 2.5 वर्षापासून जो पर्नाड रेकॉर्ड कंपनीचा जो प्रश्न सातत्याने ये व चाललेला चिघळ चाललेला आहे, खरोखर 1-2 मुलांच्या बाबतीमध्ये या कंपनीवर खूप मोठी हॅरेसमेंट झालेली आहे आणि सर्व पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच आणि पंचक्रोशीतील सर्व लोक त्यांच्या पाठीशी उभे आहे, कारण कंपनी अतिशय चांगल्या प्रकारे काम करते, ना भूतो ना भविष्यतो अशा पद्धतीनं पर्नाड रेकॉर्ड कंपनीनं काम केलेलं आहे। आजपर्यंत आमचं एक छोटंसं 2000 वस्तीचं वलखेड गाव, या गावामध्ये साधारण 60 लाख रुपयाची शाळा दिली, 60 लाख रुपयाचं एक सभा मंडप दिलेला आहे, त्यानंतर वसंत बंधारे असेल त्या प्रमाणात तसा खर्च झालेला आहे आणि शौचालय असेल त्या गोष्टीसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे केलं, जसं माझ्या वलखेड गावामध्ये केलंय तसं पंचकृषीमध्ये सर्वच गावामध्ये CSR निधीच्या मार्फत पर्नाड रेकॉर्ड कंपनी अतिशय चांगल्या प्रकारे योगदान देत आहे। तरीसुद्धा त्यामुळं आम्ही सगळ्या पंचकृषीतील सरपंच, उपसरपंच यांनी सर्वांनी विचार केलाय का आजपर्यंत ह्या कंपनीने जो प्रॉब्लेम उद्भवलाय त्या याच्या पाठीमागं, म्हणजे पर्नाड रेकॉर्ड कंपनीच्या पाठीमागं आम्ही सर्व पंचकृषीतील सरपंच, उपसरपंच त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये इथं चांगल्या प्रकारे जे आजपर्यंत काम चाललंय तसंच भावी काळामध्ये व्हायला पाहिजे। उदाहरणार्थ आज 500 करोडचा प्रोजेक्ट आहे, उद्या कंपनी भविष्यामध्ये 2000 करोडचा प्रोजेक्ट इथं आणते आणि असा प्रसंग जर कंपनीने उद्भवला किंवा असे 1-2 माणसं जर त्रास देत असेल तर ती कंपनी परत हा जुना प्रोजेक्ट दुसरीकडे शिफ्ट करू शकते आणि नवा प्रोजेक्ट आणताना सुद्धा 10 टायमाला विचार करतील आणि अशा माध्यमामधून या कंपनीच्या मार्फत जो पंचकृषीतील गावाचा विकास झालाय तो परत खुंटला जाईल अशा पद्धतीने मी एक विनंती करतो आणि सगळ्या पंचकृषीतील सरपंच, उपसरपंच या कंपनीच्या पाठीशी आजपर्यंत आहे, भविष्यामध्ये सुद्धा राहतील। थांबतो। यावेळी परिसरातील नगरसेवक, सरपंच, उपसरपंच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी शशिकुमार भांबरे सह कॅमेरामन योगेश मोरे, नाशिक।